आंबोली पब्लिक स्कूलच्या वतीने महाराष्ट्र गोवा आणि बेळगाव मधील विद्यार्थ्यांसाठी निवेदन. लॉकडाऊन कालावधीत शैक्षणिक प्रवेशासाठी जीव धोक्यात घालून प्रवास करू नका. घरी रहा, सुरक्षित रहा. मुला मुलींची निवासी शाळा निसर्गरम्य हिल स्टेशन आंबोली येथे. फोनवरून संपर्क करून नाव नोंदणी करा. प्रवेश व अधिक माहितीसाठी संपर्क करा 023-63-240-248 किंवा 240-270 किंवा 97-65-83-98-70 94-20-35-58-89 94-22-62-46-17 94-23-51-26-60 96-04-50-26-26 पाचवी ते दहावीच्या इंग्रजी आणि सेमी इंग्रजी वर्गासाठी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात फोनवरून संपर्क साधा. आंबोली पब्लिक स्कूल दर्जेदार शिक्षण आणि गुणवंत मुलं तयार करणं हाच आमचा संकल्प. कोरोनावर मात करण्यासाठी अवघं जग कामाला लागलंय. आरोग्य कर्मचारी आपल्या पद्धतीने मोलाचं सहकार्य करतात. अशातच कणकवलीतील वागदे येथील आशा सेविका श्रद्धा सुनील गावडे या आपल्या गरोदरपणातील 9व्या महिन्यापर्यंत प्रत्येक घरापर्यंत जाऊन सर्वेक्षण आणि जनजागृती करून समाजाप्रती असलेला ऋण त्यांनी व्यक्त केलंय. याने त्यांनी सासरच्यांचं मन जिंकलंय खरं आणि एका गोंडस मुलाला जन्म दिलाय. त्यांच्या या सेवा कार्याचं सर्व स्तरांतून कौतुक केलं जातंय. कणकवली तालुक्यातील वागदे गावातील आशा सेविका श्रद्धा सुनील गावडे या आपल्या गरोदरपणाच्या 9व्या महिन्यापर्यंत प्रत्येक घरापर्यंत उन्हातानात फिरून सर्वेक्षण करत असल्याने सर्वत्र श्रद्धा गावडे यांच्या कामाचं कौतुक केलं जातंय. गरोदरपणात घरी विश्रांती घेण्याच्या दिवसातही गावडे यांनी आपलं काम सुरू ठेवून सर्वांसमोर एक नवा आदर्श निर्माण केलाय. 12 एप्रिलपर्यंत त्या वागदे गावात घरोघरी फिरून सर्दी, ताप, खोकला यांचे रुग्ण आहेत का पाहत होत्या. बाहेर गावातून आलेल्या नागरिकांचं सर्वेक्षण करावं लागत असायचं. आपल्या घरची कामं आटपून आपल्या कामावर रुजू व्हायला लागत असे. लहानपणापासून जनसेवेची आवड असल्याने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत आशा स्वयंसेविका या पदावर काम करण्यास त्यांनी सुरुवात केली. जवळपास 11 वर्ष वागदे गावात आशा सेविका पदावर त्या कार्यरत आहेत. शासनाकडून 2500 पर्यंत मानधन त्यांना दिलं जातं. कोरोना विषाणूचं संकट आलं त्याला रोखण्यासाठी सर्व आरोग्य कर्मचारी चांगली सेवा देत असल्याने शासनाने मात्र गांभीर्याने लक्ष द्यावं हीच अपेक्षा. नमस्कार, मी श्रद्धा गावडे, आशा स्वयंसेविका, गाव वागदे. वागदे गावात मी 2009 सालापासून आशा स्वयंसेविका म्हणून कार्यरत आहे. आम्ही उन्हातानात फिरून सगळी कामं करतोय आणि आता जगभरात कोरोनाचं सावट आहे. मुंबई, पुणे यासारख्या ठिकाणी तर खूपच सावट आहे. आणि असं असून सुद्धा मी गरोदरपणात 9वा महिना चालू असताना सुद्धा कोरोनाविषयी आमच्या गावात म्हणजे वागदे गावात कोरोनाविषयी जनजागृती, कोरोनाविषयी लोकांना माहिती देणे, परत सॅनिटायझर वाटप, साबण वाटप आणि सर्वे कोरोनाविषयी सर्वे म्हणजे मुंबईवरून कोण आलेले, पुण्यावरून कोण आले, बाहेरवरून कोण आले असतील तर ते ती सगळी माहिती घेऊन वरिष्ठांना मी माहिती कळवली. असं सगळी ही सगळी कामं म्हणजे 9वा महिना असताना सुद्धा उन्हातानात फिरून सकाळी 8:30 उठून फिरती करून 1 वाजेपर्यंत फिरती करून करायची आणि माझं घर सांभाळून कुटुंब सांभाळून सुद्धा मी हे काम केलेलं आहे. आमच्या गावच्या आशा सेविका श्रद्धा गावडे हिने चांगल्या प्रकारे काम केलं. गर्भावस्थेत असून सुद्धा कोरोनाविषयी सर्व गावात फिरून माहिती दिली, सर्वे केला, सॅनिटायझर हँडवॉश वाटप केलं आणि प्रत्येक सर्व मीटिंगा अटेंड केल्या आणि पायी फिरून त्यांनी खूप मेहनत घेतली. या कामगिरीची शासनाने दखल घ्यावी. माजी मुख्यमंत्री उद्धवजी साहेब यांनी हे अहोरात्र कोरोनामुक्त महाराष्ट्र करण्यासाठी झटत आहेत, त्यांचं मी खूप अभिनंदन करतो. पूर्ण महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणा, पोलीस प्रशासन आणि प्रशासनांना माझ्या आमच्या वागदे गावातर्फे मी अभिनंदन करते. आणि सर्वांनी घरी राहून आपली काळजी घ्या आणि कोरोनामुक्त महाराष्ट्र करूया. विराज गोसावी, कोकण नाव, कणकवली.